हा आमचा जंगल आहे, याच्यामध्ये आम्हाला गोनउपज, वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. याच्यामध्ये सांबार आहेत, हरिण आहेत, रानडुक्कर आहेत, जंगल कोंबडी आहे, मोर पण आहेत, बाघ पण आहे, त्याच्या बिडं पण आहे, अस्वले आहेत पण खूप कमी आहेत आमच्या या भागात. आम्ही जंगल रक्षणासाठी प्रति घर सहा, म्हणजे एक दिवस सहा सहा घरची निवड केली आम्ही प्रत्येक दिवशी, आणि एक रजिस्टर तयार केले की आज ह्या तारखेला कोण गेले होते असं, म्हणजे सहा सहा घर असे नऊ म्हणजे हे गट तयार केले, म्हणजे जंगल रक्षणासाठी. तिथे महिला आणि पुरुष, आता माझ्याकडे जे माझे मिस्टर नाही राहिले तर मी जाऊ शकते, आणि ते राहिले तर ते जाऊ शकतात. या पद्धतीने रक्षणासाठी जाऊ. अभी 4-5 साल हो रहा है, अभी जंगल नहीं जलने से वहाँ का जो जैव विविधता है, अनेक प्रकार का जड़ी बूटियाँ है, जैसे कि अगर से जाड़ का कोई अगर बीज अगर नीचे गिरता है तो वो भी बच जाता है. तो ये जंगल नहीं पेटने से इनका एक फायदा दिखता है. ये वाघाचं गुहा आहे, याच्यामध्ये वाघ पण राहते आणि पिले पण राहतात. आम्ही कधी गस्तासाठी येतो, जंगल गस्तासाठी, तेव्हा कधी कधी कि हमारे जो ये जल जंगल जमीन, तो इससे तो हमारे कई साल पहले से हमारे संबंध जुड़ा हुआ है, हमारे परंपरा जुड़ा है, रीति रिवाज जुड़ा है, संस्कृति भी जुड़ा है, हमारे खाने का उपजीविका वहाँ से बहुत से जुड़े हैं. कि हम जितना खेत से अनाज पैदा नहीं कर सकते हैं, उतना हम जंगल से 12 महीना हम खाने के लिए, वापरने के लिए, शादी बर ब्याह के लिए, देवता में फूल है, पाना है, जिस देवता को जो चीज चाहता है वो हम फल फूल सभी चढ़ाते हैं. तो वो खूब यानी नज़ीक से रिश्ता जो है महिला और जंगल से जो संबंध जो जुड़ा हुआ है वो अभी भी है. जंगल जो है तो हम है तो जंगल है. अभी कहो तो कोटी भी है और बैंक भी है, ठोकड़ पैसे में हमको चीज़ यहाँ मिलता है. साग सब्जी बारिश गिरा ठोकड़ भी मिलती है हमको.